नेटफ्लिक्सवरील बहुचर्चित वेब सीरीज मनी हाइस्ट ही सध्या बरीच चर्चेत आहे. ही वेब सीरीज स्पॅनिश भाषेत असली तरीही जगभर याचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. सीरीजच्या अनोख्या कथेने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलंय. भारतातही या वेब सीरीजचा खूप मोठा फॅन फॉलोईंग आहे. अनेक सेलिब्रिटी या वेब सीरीजचे चाहते झालेत. अशीच एक चाहती आपल्या मराठी सिनेसृष्टीतही आहे, ती म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. नुकताच मनी हायस्ट या वेब सीरीजचा 5वा सीझन रिलीज झालाय. सोनाली या वेब सीरीजची खूप मोठी चाहती असल्याने तिने एक खास आणि आगळी वेगळी गोष्ट केली आहे, ते म्हणजे नेल आर्ट. सध्या मुलींमध्ये नेल्स बनवून घेण्याची विशेष क्रेज पाहायला मिळते. सोनालीने मनी हायस्टच्या कॅरेक्टर्सचे नेल्स बनवून घेतले. नुकतीच ती नेल्स बनवण्यासाठी गेली असता तिने मनी हायस्टच्या वेब सिरीज मधील प्रोफेसर या कॅरेक्टर्सचं आणि या वेब सिरीज मध्ये वापरण्यात आलेल्या विशेष मास्कचं नेल आर्ट करून घेतलंय. याबाबतचा एक व्हिडिओ सोनालीने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलाय. व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले, दॅट्स हाव यू से यू आर अ मनी हायस्ट फॅन विदाउट सेईंग यू आर अ मनी हायस्ट फॅन, असं लिहिले. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स देखील केल्या. तिच्या एका चाहत्याने, जर मनी हायस्ट भारतात बनवला तर तुला त्यातला कोणता कॅरेक्टर प्ले करायला आवडेल, असं विचारलंय. त्यावर सोनाली उत्तर देत म्हणाली आहे की, तुम्हीच का नाही सांगत. तर एका चाहत्याने सोनालीला नैरोबी हे कॅरेक्टर सूट होईल असंही म्हटलंय. महाराष्ट्राची अप्सरा म्हणून ओळखली जाणारी सोनाली सोशल मीडियावर चांगली सक्रिय असते. आपल्या सौंदर्याने आणि दिलखेच अदांनी ती अनेकांना घायाळ करत असते. अभिनयाप्रमाणे सोनाली तिच्या लुककडेही विशेष लक्ष देत असते. वेगवेगळ्या लुकमधील फोटोज ती सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोनाली अनेकदा नवीन फॅशन कॅरी करताना पाहायला मिळते. विविध फोटो आणि व्हिडिओ शेअर करत सोनाली चाहत्यांच्या कायमच संपर्कात असते. सोनालीच्या अभिनयासोबतच तिच्या डान्सची आणि तिच्या सौंदर्याचे देखील लाखो चाहते आहेत. तर तुम्हाला सोनालीने शेअर केलेला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. याशिवाय हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या लोकमत फिल्म चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल.